नमस्कार, मी विवेक. मी मुंबईवरून आलो आहे आणि प्रोफेशनली मी बँकर आहे. TCSमध्ये काम करतो, थर्ड पार्टी आउटसोर्सिंगसाठी. बेसिकली आमची जर तुम्ही बघाल इंडस्ट्री ही आहे ना, खूप कमी ग्रोथ देते इयरली, 3 ते 10% इयरली ग्रोथ सॅलरीमध्ये, पॅकेजमध्ये. आणि ही ग्रोथ कदाचित आहे ना, डाऊन द लाईन 10 वर्ष 15 वर्ष किती जाणार, जाऊन जाऊन 3 ते 30%. आणि तीच जर ग्रोथ तुम्हाला इथे एका दिवसात किंवा एका वर्षात मिळते, तर हा फरक तुम्ही समजून घ्या आणि ह्या फील्डमध्ये या. आणि जसं तुम्ही आता सरांनी शिकवलं, सिग्नल जे येतात ते तुम्ही आता जसं किराणा माल तुम्ही खरेदी करायला जाता, भाजी बिजी खरेदी करायला जाता, त्यावेळेला तुम्ही कसं सिलेक्टिव्ह प्रोडक्ट घेता, प्रोडक्टची क्वालिटी बघता, त्याच्यानंतर ती त्याची ड्युरेबिलिटी बघता, त्याच्यानंतर तुम्ही ते विकत घेता. तसंच एखादं सिग्नल जर तुम्हाला घ्यायचं आहे, तुम्हाला 10 सिग्नल येणार, पण तुम्हाला जो सिग्नल घ्यायचा आहे ना तो ओळखता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आहे ना, मी तर बोलतो जसं मी आता कॉर्पोरेटमध्ये, मला माहिती आहे की तुम्ही 10 वेळा प्रॅक्टिस करा तेव्हा तुमचं 11व्या वेळेला परफेक्ट येईल. तुम्ही 20 वेळा प्रॅक्टिस करा तेव्हा 21व्या वेळा असं, म्हणजे 100 ते 200 वेळा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, तर त्याच्यानंतरचे जे तुमचे जे टार्गेट्स आहेत ना, ते दरवेळेला अचीव होतील ह्याची गॅरंटी आहे मला. तुम्ही 100 वेळा फेल व्हाल, पण 101व्या वेळेला तुम्हाला गॅरंटीड परफेक्ट आउटपुट येईल. तर मी हेच सांगेन की तुम्ही ट्राय करा, ह्याच्यात थोडं ट्राय करा, अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय काही पुढे नाही आहे. सरांनी सांगितलेले गाईड जे गाईडलाईन आहेत ते फॉलो करा, तुम्हाला सक्सेस मिळेल नक्कीच.